चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी 12 बाधित पुढे आले आहेत। यामध्ये एका लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या 5 जणांचा सहभाग आहे। काल 9 जुलै पर्यंत जिल्ह्यामध्ये 150 पॉझिटिव्ह आढळले होते। आज दुपारपर्यंत त्यामध्ये 12 बाधितांची भर पडल्याने एकूण संख्या 162 झाली आहे। आतापर्यंत 80 नागरिक कोरोनामुक्त झाले असून सध्या 82 नागरिक जिल्ह्यात उपचार घेत आहेत। 162 संख्येमध्ये चंद्रपूर शहरात निदान झालेले अन्य जिल्ह्यातील 4 बाधित आहेत। हे 4ही बाधित राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत। आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 21 वर्षीय युवकाचा समावेश आहे। हा युवक सिकंदराबाद येथून 1 जुलैला आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता। इंदिरानगर चंद्रपूर येथील 21 वर्षीय महिला हैदराबाद येथून 1 जुलै रोजी परत आली, आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होती। दादमहलवाडातील आणखी एक 21 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे। ही महिला जळगाव येथून आल्यानंतर 29 जूनपासून संस्थात्मक अलगीकरणात होती। आणखी एक रुग्ण भानापेठ वॉर्डमधून पुढे आला असून 29 वर्षीय युवक हैदराबादवरून परत आला होता। आता खासगी हॉटेलमध्ये संस्थात्मक अलगीकरणात होता। याशिवाय बिहार राज्यातील पाटणा शहरातून परत आलेल्या 45 वर्षीय नागरिकाचा समावेश आहे। परत आल्यापासून नागरिक संस्थात्मक अलगीकरणात होते। वरील पहिल्या 3 बाधितांची स्वॅब तपासणी 7 जुलैला झाली होती, तर 4थ्या व 5व्या बाधिताची स्वॅब तपासणी 8 जुलैला करण्यात आली। वरोरा येथील 5 बाधित पुढे आले आहेत। यामध्ये सुमठाणा पोस्ट टेंभुणा येथील 38 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष हे एकाच कुटुंबातील 4 जण आहेत। जालना येथे एका विवाह सोहळ्यात हे सर्व सहभागी झाले होते। याच लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या 29 वर्षीय भद्रावती शहरातील चारगाव कॉलनीतील पुरुषही पॉझिटिव्ह ठरला आहे। तर वरोरा शहरातील आजचा 5वा बाधित 27 वर्षीय युवक असून मध्य प्रदेशमधून परत आला होता, तेव्हापासून गृह अलगीकरणात होता। वरोरा येथील या सर्वांचा स्वॅब 7 जुलै रोजी घेण्यात आला होता। बल्लारपूर शहरातील 7 वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह पुढे आला आहे। या मुलांसह कुटुंबातील 5 सदस्य कारने मुंबईवरून परत आले होते। अन्य 4 जण निगेटिव्ह ठरले आहेत, मात्र मुलगा पॉझिटिव्ह ठरला आहे।